नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। सांगलीतील पटेल चौकाजवळ भरधाव येणाऱ्या अज्ञात कंटेनरने रस्त्याच्या मध्ये आलेल्या झाडाला जोरदार धडक दिल्याने रस्त्याच्या मध्ये कोसळल्याने बाजूला उभ्या असणाऱ्या वाहनावर झाड पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच मध्यभागी झाड कोसळल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील झाडे अपघातास आमंत्रण देत आहेत का, असा सवाल नागरिकांच्यातून उपस्थित केला जात आहे। अशा प्रकारची झाडे त्वरित काढून घ्यावी, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, असा सवाल नागरिकांच्यातून व्यक्त केला जात आहे। आता सध्या मी पटेल चौकापासून जो सांगली हायस्कूलला रस्ता जातो तिथे उभारलेलो आहे आणि थोड्याच वेळापूर्वी आता आपण मागे बघू शकता तुम्ही एक मोठ्या कंटेनरने एका वृक्षाला धक्का देऊन खूप मोठे वृक्ष इथे रस्त्यावर उन्मळून पडलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता पाठीमागे की थोडक्यात म्हणजे थोडक्यात एक मोठ्या कारचं नुकसान म्हणजे जीवितहानी झाली असती एकदम थोडक्यात बचवलेलं आहे। तरी प्रशासनाने पूर्ण सांगलीमध्ये असे जे धोकादायक वृक्ष आहेत ते तत्काळ म्हणजे त्याचा बंदोबस्त करावा किंवा त्याची योग्यपणे ही करावं असं प्रशासनाला आव्हान आहे। यामध्ये जीवितहानी काही झालेली नाही, परंतु कारचं थोडं नुकसान झालेलं आहे। तरी प्रशासनास विनंती आहे की असे ज्या सांगलीमध्ये ज्या ज्या ठिकाणी असले वृक्ष आहेत त्याचा त्वरित बंदोबस्त करावा। नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज।